नमस्कार मित्रांनो, ग्रुप डी साठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी फिजिकल टेस्टसाठी सिलेक्शन लिस्ट आलेली आहे बघा. हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मुंबई, डिव्हिजनल ऑफिस कंपाऊंड मुंबई सेंटर यांच्यातर्फे ही मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. बेस ऑन द परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट इन द कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT कंडक्टेड ड्युरिंग द पिरियड 17/9/2018 टू 17/12/2018 बाय रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRBs फॉर द लेवल 1 पोस्ट ऑफ 7 सेंटर पे कमिशन CPC पे मॅट्रिक्स अगेन्स्ट सेंट्राइज एम्प्लॉयमेंट नोटीस हा पर्टिक्युलर नोटीस आहे. तर तुमचा फिजिकल टेस्टसाठी जे प्रोविजनरी शॉर्टलिस्टेड स्टुडंट आहे त्यांच्यासाठी ही सिलेक्शन लिस्ट जारी करण्यात आलेली आहे. तुमचे नाव तुम्हाला जर बघायचे असेल तर कृपया या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आमच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही व्हिजिट देऊन तुमचा रोल नंबर या सिलेक्शन लिस्टमध्ये आहे का ते बघू शकता. बघा, द रोल नंबर ऑफ द प्रोविजनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट फॉर PET आर अरेंज हॉरिझॉन्टली इन असेंडिंग ऑर्डर फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड नॉट इन ऑर्डर ऑफ मेरिट. तर हे बघा, हे सर्व रोल नंबर आहे विद्यार्थ्यांचे, ज्यांना मार्क्स आहे त्यांचे, जे या क्रायटेरियामध्ये आले आहे त्यांच्यासाठी ही सिलेक्शन लिस्ट आहे. अजून ऑफिशियली कट ऑफ जाहीर झालेला नाही ग्रुप डीचा, परंतु सिलेक्शन लिस्ट आलेली आहे. यानंतर ग्रुप डीचा रेल्वेकडून मुंबई झोनसाठी लवकरच कट ऑफसुद्धा जारी करण्यात येईल. तर हे बघा, टोटल 13,880 विद्यार्थी फिजिकल टेस्टसाठी क्वालिफाय झालेले आहे. तर जे विद्यार्थी क्वालिफाय झाले आहे त्यांना हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हाला हा कट ऑफ बघायचा आहे, सॉरी, जर तुम्हाला ही सिलेक्शन लिस्ट बघायची आहे तर प्लीज या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही बघून घ्या. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.